आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नुरसिंहवाडी येथील महारोग्य शिबिरात काटेकोर नियोजन. शिरोळ तालुका कॅन्सर मुक्त करण्याचा आमदार उल्हास पाटील यांनी उचलला विडा. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष, महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून आणि आमदार उल्हासदादा पाटील युथ फाउंडेशन तसेच शिरोळ तालुका रोटरी, लायन्स आणि इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने नुरसिंहवाडी येथे महारोग्य शिबिर होत आहे. कॅन्सर व हृदयरोगावरील या महारोग्य शिबिराचे आयोजन आमदार उल्हासदादा पाटील यांनी केले असून या शिबिराचे नियोजन काटेकोर आणि उत्तम रीतीने करण्यात आले आहे. शिबिरात स्त्री पुरुष यांची वेगळी तपासणी केल्याने अनेक रुग्णांची व्यवस्थित तपासणी करण्यात आली. यावेळी आलेल्या सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील डॉक्टर यांच्या पाहुयात प्रतिक्रिया. तर मी कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर माधवी बोलते. आजपर्यंत आम्ही जेवढे कॅम्प केलेले आहेत त्या कॅम्पमध्ये आणि ह्या कॅम्पमध्ये एक फरक असा आहे की तो जितके लोक आलेले आहेत ते स्वतः म्हणजे जागरूकतेने आलेले आहेत. म्हणजे बरेच जण आम्हाला प्रश्न विचारत आहेत की ही गाठ अशी, म्हणजे अगदी साधी चरबीची जरी गाठ असली तरी ते लोक विचारतात की ही बघा कॅन्सरची गाठ आहे का. पण एकंदर जेवढा म्हणजे पेशंट आम्हाला भेटले त्याच्यामध्ये इथे जे या भागातले जे पेशंट आहेत ते खूप कमी प्रमाणात, जे की शिरोळमध्ये आम्हाला जास्त भेटले. शिरोळ हा तालुका किंवा शिरोळ हां म्हणजे पण शिरोळ या एरियात जास्त भेटलेलं गाव हां हां पण हां ठीक आहे. पण म्हणजे खरंच सांगते की इथं थोडंसं हेल्दी वाटलं आजच्या कॅम्पचं. कालचं जे आहे कालच्यामध्ये पण जे पेशंट्स भेटले ते सस्पेक्टेडच जास्त आहेत. ते आपल्याकडे वेगवेगळ्या योजनेअंतर्गत त्यांच्यावर ट्रीटमेंट होईलच. त्या कॅम्पचं एक असं आहे की नियोजन छान आहे, जिथे जनरल चेकअप आहे तिथून मग वेगवेगळे जे सेक्टर केलेले आहेत तुम्ही, म्हणजे कॅन्सरचा वेगळा सेक्टर आहे, म्हणजे मेल फिमेल मिक्सिंग नाही आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ज्याचा आम्हाला जास्त फायदा झाला तो स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीने, कारण मोस्टली महिला अशा आहेत की स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही आहेत. मग त्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर जो आहे तो शेवटच्या टप्प्यातला येतो. शाहू कॅन्सर रिसर्च सेंटरचं जे आपलं हे आहे, म्हणजे ह्या ट्रस्टतर्फेचं जे काही आपल्याला योगदान आहे ते आम्हाला म्हणजे पेशंटपर्यंत न्यायला अशा कामवर म्हणजे खरंच खूप मदत होते. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात जी. आणि या अगोदर पण आम्ही असं कॅम्प अरेंज केलेले होते पण तो एक जनरल कॅम्प असं होत होतं, म्हणजे बाकीचे मेडिसिन वगैरे मिळत होते. पण या कॅम्पमध्ये कॅन्सरविषयी अवेअरनेस जास्त निर्माण केल्यामुळे जास्तीत जास्त पेशंट नाही तर कॅन्सरविषयी ट्रीटमेंट करायला हवी तेवढं तरी म्हणजे जाणवत होते. आणि प्रत्येक पेशंटच्या त्यासाठी म्हणजे उपचार करायला अवेअर होतं. आणि स्पेसिफाय केल्यामुळं म्हणजे तिथंच जेव्हा पेशंट येतो तिथंच स्पेसिफाय केल्यामुळं पेशंटला पण जाणं इझी होत होतं, म्हणजे एकंदरीत सुद्धा सगळं नियोजन व्यवस्थित. सर्वांचं भला कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ॲपल सरस्वती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर अशोक भूपाळ यांचं गेल्या कित्येक वर्षामध्ये कोल्हापूर शहरामध्ये रुग्णांना अविरत सेवा देते. नुकतंच डॉक्टर अशोक भूपाळ सरांनी 2BMSTX नावाचं जे अतिशय ॲडव्हान्स रेडिएशनचं मशीन आहे, महाराष्ट्रामधलं हे फक्त तिसरं मशीन आहे, त्यापैकी एक मुंबईत आहे, एक नागपूरमध्ये आहे आणि कोल्हापूरमध्ये आहे. नुकताच त्याचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा झाला. या मशीनची खासियत अशी आहे की खरामध्ये वाटाड्याच्या साईजचा किंवा आवळ्याच्या साईजचा बेन ट्युमर जरी असेल तर तो पूर्वी कवटी फोडायचं जे काही टिपिकल ऑपरेशन होतं ते न करता 10 मिनिटाच्या ट्रीटमेंटनं रुग्ण पूर्ण बरा होतो. गेले 2 दिवस आपल्या इथं उल्हासदादांच्या मार्गदर्शनाखाली हा जो काही कॅम्प चालला आहे तर त्यामुळे लोकांमध्ये कॅन्सरबद्दल जनजागृती जोरात होत आहे. सरकारचा पुढाकार त्यामध्ये आहेच पण लोकांचाही सहभाग त्यामध्ये तितकाच महत्त्वाचा आहे. गेल्या 2 दिवसात आमच्या इथे जे काही कॅन्सरचे पेशंट सापडलेत त्यांना तातडीनं उपचाराची गरज आहे आणि त्याबद्दल सरकार आणि जनतेनं दोघांनी योग्य ती पावलं उचलून कॅन्सरला न घाबरता टक्कर देण्याची गरज आहे. सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना
नमस्कार, मी अष्टर आधार हॉस्पिटल पी आर ओ वानखेडे बोलतोय. तर गेल्या 2 दिवसापासून आपल्या ह्या नरशेवाडी परिसरामध्ये जो कॅम्प लावला साहेबांनी, त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन. तर ह्या कॅम्पसाठी सुरुवातीला चांगला एक्सपिरियन्स मिळाला, पेशंट भरपूर आले, आज पण पेशंट भरपूर होते. आणि जे काही कॅन्सरचे पेशंट या शिबिरामधून येतील त्यांना निश्चित आम्ही अष्टर आधार हॉस्पिटल कोल्हापूरला पुढचे ट्रीटमेंट करून घेऊ. पण कॅन्सरसाठी सध्या लोकांच्या मनामध्ये जी भीती आहे, ती भीती ह्या कॅम्पद्वारे इथल्या ज्या परिसरामध्ये पेशंट निघतील त्यांची नक्की भीती कमी झालेली आहे. तर पुढच्या ट्रीटमेंटसाठी आता नवीन औषधं, नवीन ट्रीटमेंट, नवीन मशिनरी निघाले, त्याच्या आधारे हे कॅन्सर क्युअरनेस 100% बरा होतो. वेळेच उपचार झाला तर ते 1% बरा होतो. त्यामुळे पेशंटने घाबरून न जाता या आजाराला सामोरं जायचं आहे आणि आपली ट्रीटमेंट करून आपली तब्येत चांगली ठेवायची आहे. आमदार साहेबांनी हे जे आरोग्य शिबिर इथं आयोजित केलेलं आहे त्याला अतिशय उत्तम असा प्रतिसाद 2 दिवस झाला येत आहे, हे आम्ही प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. बऱ्याचशा महिलांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण बऱ्यापैकी कमी आहे आणि बऱ्याच पेशंटला सुद्धा आम्ही थांबून तपासणी करून मॅप स्मेअर करून घेण्यासाठी त्यांना सल्ला दिलेला आहे. आणि या शिबिराचा ह्या आपल्या शिरोळ तालुक्यातील सर्व महिलांना अतिशय उत्तम प्रकारे त्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी चांगलाच मोठा असा लाभ याचा होणार आहे याची आम्हाला खात्री आहे. आणि याचे रिझल्ट जे काही येतील ते बघून त्यांना पुढील सर्व ट्रीटमेंट वगैरे सुद्धा त्यांना वेगवेगळ्या सरकारी योजनांमार्फत मोफत करण्यात येणार आहे. त्यामुळे ह्या योजनेचा खूप मोठा लाभ या शिरोळ तालुक्यातल्या महिलांना झालेला आहे. एवढंच मी आता ज्या महिला ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे किंवा केशरी रेशन कार्ड आहे अशा महिलांना तर यामधून मोफत ट्रीटमेंट ही मिळणारच आहे. ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये सरकारी योजना राबवल्या जातात त्या हॉस्पिटल्समध्ये त्यांची सर्व ट्रीटमेंट मोफत होणारच आहे. पण ज्यांच्या ज्या महिला किंवा जे पुरुष या योजनेमध्ये बसत नाहीत, म्हणजे ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे किंवा ते आर्थिकदृष्ट्या चांगले आहेत, जे लोक या योजनेमध्ये बसत नाहीत त्या लोकांसाठी सुद्धा आमदार साहेब वेगळे काहीतरी योजना आणून किंवा त्यांना त्यांच्या आमदार फंडातून त्यांना सहाय्यता निधीमधून त्यांना मदत करून त्यांना बरे करण्याचे आश्वासन त्यांनी इथं दिलेलं आहे आणि हेही अतिशय महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. मी डॉक्टर कोचीकर आहे, सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल मिरजमधून आलेलो आहोत आमची टीम. तर 2 दिवस आम्ही हा कॅम्प अटेंड केला मी आणि माझ्या टीमनं आणि आम्हाला खूप चांगला अनुभव आला आहे. खूप चांगल्या प्रकारे इथं सगळी सोय होती, व्यवस्था होती, त्यामुळे असं कशाचं काही आम्हाला कमतरता भासली नाही. आम्ही आमचं पण सगळं इन्स्ट्रुमेंट्स वगैरे घेऊन आलेलो होतो आणि खूप चांगला प्रचार झालेला होता या कॅम्पबद्दल आणि लोक उत्सुक खूप मोठ्या संख्येनं येत होते तपासून घ्यायला. फक्त मला वाटतं की इतक्या मोठ्या संख्येनं आले की थोडासा वेळ आमच्याकडून कमी पडतो का असं आम्हाला भीती वाटते. कारण आमच्या स्टाफ मंडळींची पण आज नाईट ड्युटी आहे, पण दुसरे मॅडम आलेत, आता खाडे मॅडम पण आलेले आहेत. तर मला वाटतं असा हा कॅम्प वरच्यावर झाला तर केव्हाही चांगलं, कारण हे 2 कर्करोग असे आहेत. आम्ही स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयमुखाचा कर्करोग ह्यावर आम्ही त्याचं निदान करत असतो आणि रेग्युलरली त्यांनी करत राहिला 2-3 वर्षांनी. तर होणार असेल तर आपण लवकर निदान करू शकतो आणि 100% बरा करू शकतो. वरच्यावर हा कॅम्प होत राहिला तर आपण निश्चितच चांगल्या प्रकारे आपण ह्याच्यावर ट्रीटमेंट देऊ शकतो. इथं येणाऱ्या तपासाला येणाऱ्या सर्व महिलांना आणि त्यांच्याबरोबर येणाऱ्या नातेवाईकांना एवढं सांगू इच्छिते की त्यांनी घाबरून जाऊ नये की आपल्याला फी किती द्यावी लागेल काय. मुख्यमंत्री निधीतून त्यांना नक्कीच त्याचा काहीतरी लाभ मिळेल अशी मी त्यांना हमी देते. आणि ह्या 2 दिवसाच्या कॅम्पच्या माध्यमातून बरीच निधी गोळा झालेली आहे आणि आमदार साहेब उल्हासराव पाटील हे जरूर ह्याचा चांगल्या प्रकारे वापर निश्चितच करतील की मी सगळ्यांना हमी देते.
कालपासून सुरू असणाऱ्या या शिबिरामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून मी पेशंट तपासतो आहे. तर या शिबिराच्या माध्यमातून बऱ्याच स्त्रिया आता पुढं आलेल्या आहेत. त्यांच्या स्त्रियांचे जे काही प्रॉब्लेम्स असतात त्या प्रॉब्लेम्समध्ये बऱ्याच वेळेला स्त्रिया उघड होत नाही किंवा उघड उघड डॉक्टरांना जाऊन भेटत नाही. तर या शिबिराच्या मनानं त्यांना हे जर प्लॅटफॉर्म मिळालं असं म्हणता येईल की यामध्ये आम्ही बऱ्याच स्त्रिया बघितल्या ज्याच्यामध्ये आमच्यावर पांढरं जाणं म्हणा किंवा पाळीच्या तक्रारी म्हणा किंवा इतर गोष्टी एका वेळामध्ये आम्ही बाहेर येणं अशा बऱ्याच स्त्रिया कालपासून मी तपासल्या नाही म्हणून तुम्ही उपाय 100 दिवसं मी स्वतः तपासले. तर एवढ्या स्त्रिया आता या आपल्या कॅम्पच्या माध्यमातून पुढे आलेल्या आहेत आणि त्यांना योग्य ते उपचार सध्या किंवा त्याच मेयर असं मॅडमनी सांगितलं त्याच मेयर किंवा इतर तपासण्याविषयी औषधोपचार आपण दिलेलेच आहे. त्यातून मी पुढची ट्रीटमेंट काही जर लागणार असेल तर ती पुढची ट्रीटमेंट त्यांना मोफत होणारच आहे ज्या काही सरकारी नियम आहेत किंवा सरकारी योजना आहेत त्याच्यामधून. पण जे लोक या विभागामध्ये बसणार नाही आहेत त्या लोकांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी माननीय शेटे साहेब तसेच आमदार साहेब हे खास प्रयत्न करून त्या लोकांसाठी हे उपचार उपलब्ध करून देणार आहेत जशी त्यांनी ग्वाही दिली आहे तेव्हा या उपचाराचं किंवा या कॅम्पचं या निमित्तानं सार्थक झालं असं म्हणतात. कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे.